सर्वप्रथम माननीय व्यासपीठ आज ज्यांच्यामुळे आशुतोष दादा असतील, मी असेल, पूर्ण काळे कुटुंब असेल, आज इथे उभा आहे हा क्षण पूर्ण कोपरगावकरांसाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच या महिला भगिनींसाठी महत्वाचा आहे, म्हणून त्यांच्यासाठी आपण सर्वजणांनी टाळ्या वाजवूया. आज ज्या मोठ्या संख्येने या महिला इथं कळकळीने उपस्थित आहेत हेच आपल्याला इथून कळतं की गेल्या 35 वर्षापासून हा जो पाणी प्रश्न कोपरगावचा, या महिलांना त्याचा सगळ्यात जास्त त्रास होत होता आणि ते सोडवण्यासाठी म्हणून आज ज्यावेळेस दादा पुढाकार घेतात आपल्या गावासाठी, आपल्या मुलांसाठी आणि येणारी जी लहान लहान मुलं खूप मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत, म्हणून थोडीशी किलबिल असेल, महिला उठत आहेत, पण त्याचं कारण आहे की ते मुलं शांत बसत नाही. पण खूप अभिमान वाटतो की या छोट्या मुलांना देखील आजचा हा जो दिवस आहे, ज्या दिवशी कोपरगाव शहरासाठी जो 5वा नंबरचा तलाव आहे त्याचं काँक्रिटीकरणाचं काम आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय, जेव्हा ते पुढच्या पिढीला सांगतील, मला असं वाटतं की त्यावेळेस कोपरगावातल्या प्रत्येक महिलेला कुठेतरी तो जो हंडा आपल्या डोक्यावरचा होता तो उतरवलाय, की हा क्षण आपल्यासाठी आशुतोष दादांमुळे उपस्थित झालाय आणि हे आपण कधीच विसरून चालणार नाही. आपण मागच्या वर्षी खूप मोठ्या संख्येने सर्व महिला देखील दादा आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या, वेगवेगळे जे महिलांचे ग्रुप्स आहेत, मंच आहेत, वेगवेगळ्या समाजाच्या महिला आहेत, या सर्वच महिला असतील, गृहिणी खूप संख्येने आहेत, खूप जणी काम देखील करतात. आणि कोपरगावचा सगळ्यात मोठा असा प्रश्न असायचा की पाणी आज 2 वाजता सुटणार आहे म्हणून मी कुठं जाऊ शकत नाही, बरोबर आहे, त्या दिवशी सुट्टी मारावी लागायची. आज माझ्या घरी 5 वाजता पाणी येणार आहे, मी ताई येऊ शकणार नाही, तुमची मीटिंग असेल, पण आता माझं पाणी सुटणार आहे, मी तरी काय करू. आणि तेवढंच नाही, महिलांच्या किटी पार्टी असतील, आज नका घेऊ बाबा, माझ्याकडे पाणी सुटणार आहे माझ्या भागात. तर या महिलांचे जे प्रश्न आहेत, जे टाकी भरायचं, 2 वाजता जर पाणी सुटलं तर अक्षरशः रांग लागते, रांग लागायची, प्रत्येक जण भांडं घेऊन भांडतय, माझं भांडं इथं होतं, तू कुठं कस काय उचललंस, बरोबर आहे. हे क्षण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. ज्यावेळेस शहरामध्ये फिरत असतो, खूप महिला आहेत, खूप लहान मुलं आहेत, अक्षरशः छोटे छोटे मुलं ते भांडे उचलतात, ते पाहून खूप वाईट वाटत की हे मुलं शिकण्याच्या वयातले आहे, हे मुलं आपलं उद्याचं भवितव्य घडवणारे मुलं आहेत आणि हे आज या कोपरगाव मध्ये अक्षरशः पाण्याचे हंडे उचलायला आपल्या आईला मदत करताय. आणि म्हणून हा कुठेतरी हा जो प्रश्न गेल्या 5-7 वर्षामध्ये जो काय मी स्वतः डोळ्यांनी पाहिला आणि दादांना देखील ज्यावेळेस दादांनी उपोषण केलं त्यावेळेस भरपूरशा महिला हंडे घेऊन तिथे आल्या होत्या की दादा आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. आणि खरंच दादा आज तुमच्या पाठीमागे भरपूर महिला आहेत आणि त्याचं उदाहरण म्हणजे आज ही संख्या आहे महिलांची. आणि महिला, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की आज आपण प्रत्येकाकडून ऐकलंय त्या तलावातून आम्हाला पाणी येतं, पण तो तलाव कुठे हे आपण कधीच पाहिलं नव्हतं. लोक खूप खोटी खोटी अफवा देखील पसरवतात, तलावाचं काम बंद झालेलं आहे, तलावामध्ये तलावाचं काम होणार नाही, पण खरं अशी गोष्ट आहे की तुम्हीच देख त्यामध्ये खोड काढता, तुमचंच इथून पाईपलाईन जाते शेतामध्ये, तर मग तुम्ही कस काय लोकांना असं उलट सांगू शकता. तर म्हणून प्रत्येक महिलाला एकच आता लक्षात ठेवायचंय की आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की कुठं तलावाचं काम चालू आहे, आपण आजचा क्षण आपल्या डोळ्यांनी पाहिलाय की इथं काँक्रिटीकरणाचं काम आता चालू झालेलं आहे, केवढी मोठी क्षमता या 5व्या नंबर तलावाची आहे आणि या पुढे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर तलाव देखील आहे. आणि आपण आता आपण स्वतः पाहिलंय, याआधी तर काहीच नव्हतं, एक लक्षात घ्या, इथे काहीच नव्हतं, हे सगळं असं वरती होत, आपण जिथे आता खाली बसलोय ते तिथं वरती दिसतंय, पलीकडे बघा आपण तिकडे बसलेलो असतो, त्या लेवलवर बसलेलो असतो. तर गेल्या
दोन तीन वर्षापासून जे काम आपण ऐकत गेलेलो आहे की कोपरगाव मध्ये पाचव्या नंबर तवाडाचं काम चालू आहे, नेमकं काय चालू होतं? तर हे खोदायचं काम चालू होतं आणि या खोदायच्या कामामध्ये देखील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन असतील, जे सीओ साहेब असतील, त्या सगळ्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छिते, जो कोणी त्रास देईल त्यांनी फक्त या महिलांकडे लक्ष द्यायचंय, याला महिलांकडे बघायचंय आणि या महिलांच्या डोळ्यातला जो पाण्यासाठी जी कळकळात आहे ती लक्षात ठेवा. आणि आम्ही आशुतोष दादा हे काम पुढे घेऊन जाणार आहेत आणि नक्कीच कोपरगावला पाणी देणार आहेत. आणि एवढंच मी तर बोलेल आणि आपल्या सर्वांना परत एकदा या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रसंगासाठी आपण सर्वजण हजर राहिलो, आपण देखील त्याची साक्षरी घेतली, त्याबद्दल आपले सर्व महिलांचे व त्याचबरोबर पुरुष मंडळीचे गावातील सर्वच अधिकारी पुढाकारी व त्याचबरोबर व्यावसायिक आज सगळ्यांना या गोष्टीचं गांभीर्य माहित आहे आणि म्हणून आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे मी अशोक दादांच्या तर्फे, खरं तर दादांनाच इथं आज यायचं होतं परंतु ज्यावेळेस त्यांना जेव्हा कळालं तर त्यावेळेस ते म्हणे की नाही तुम्ही दोघं जा, तुम्ही दोघं एवढ्या प्रयत्नाने एवढ्या संकटातून तुम्ही पुढे चालले आज आणि तुम्हाला खूप जण त्रास देत आहे मला ठाऊक आहे, पण नका घाबरू, मी तुमच्या मागेच आहे. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने, मानच्या आशीर्वादाने, पुष्पाताईंच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण, आपण सर्वजण, मी असं म्हणेल की हे काम दादांचं किंवा माझं नाही, हे आपलं सर्वांचं आहे, आपल्या कोपरगावकरांचं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण इथं आलो, त्याबद्दल सर्वांचेच मनापासून खूप खूप धन्यवाद.